समुद्रपूर शहरातील वॉर्ड क्रमांक 7 मध्ये 13 सप्टेंबरला पवन निकोरे यांच्या घरी सकाळी पाणी घेत असताना त्यांच्या पत्नीला पाण्यात नारू आढळून आला। ही माहिती नगर पंचायत कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आली। या प्रकाराकडे त्यांनी अद्यापर्यंत दुर्लक्ष केलंय असा आरोप पवन निकोरे यांनी केलाय। नगर पंचायतचा जो नळ आहे त्याच्यामध्ये हा नारू आढळलाय। याच्या अगोदर 8 दिवसा अगोदर घरा शेजारी रेखाबाई खडशे आहे त्यांच्या घरी सुद्धा नारू आढळला होता। याचं कारण असं आहे की नगर पंचायतची जी जी वीर आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे ब्लीचिंग पावडर टाकत नाही त्यामुळे हे नारू त्या विहिरीमध्ये पडत आहे। जर एखादी वेळेस न माहीत होता जर आपण पाणी घेतलं चाळणीनं न गाडता पाणी घेतलं तर डायरेक्ट हा नारू गुंडामध्ये येऊ शकतो आणि तो पोटामध्ये गेला तर मराची शक्यता राहू शकते। जो नारू त्यांना आढळून आला होता तो दाखवत त्यांनी सांगितलं की या अगोदर सुद्धा त्यांच्या घरी शेजारी राहत असलेल्या रेखाबाई खडसे यांच्या घरी नळामध्ये नारू आढळून आला होता। नगरपंचायतच्या या दुर्लक्षामुळे समुद्रपूर नागरिकांच्या जीवाचा खेळ बनवला असल्याचंही चित्र यावरून दिसून येत आहे। न्यूज 15 मराठीसाठी अमोल झाडे, समुद्रपूर, वर्धा। तुम्हाला चायनीज खायला आवडतं का? तर चला मग, चाकण मधील चायनीज खवयांसाठी सुप्रसिद्ध असलेलं नाव समर्थ चायनीज अँड वन लाइफ कॅफे। समर्थ चायनीज आणि फास्ट फूड येथे वेज नॉनव्हेज ची असल जिभेवरची चव, चटकदार चायनीज खाऊन नक्कीच पोट भरल्याशिवाय राहणार नाही, त्याचबरोबर गरमागरम कॉफीचा आस्वाद आणि पिझ्झाचा आनंद। एकदा अवश्य भेट द्या समर्थ चायनीज अँड वन लाइफ कॅफेला, लेदनकरवाडी फाटा, चाकणला।